येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर शाळांबाबतचा निर्णय होणार आहे. शासकीय लाभांपासून अनुसूचित जाती प्रवर्गामधील विद्यार्थी वंचित राहू नयेत यासाठी आता शालेय स्तरावरच जात प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे. निवासी शाळा तसंच आश्रमशाळेमधील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यासाठी पात्र धरण्यात येणार आहे. अमरावती शहरामध्ये आजपासून संचारबंदीमध्ये 4 तासांची शिथिलता देण्यात आलेली आहे. दुपारी 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. अमरावती शहरामध्ये इंटरनेटसाठी विद्यार्थ्यांना शहराबाहेर जावं लागतंय. हिंसाचार उफाळल्यानंतर अमरावती शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. 4 दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद असल्यानं विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास होत नाहीये. तसंच इंटरनेटवरील चालणारे आर्थिक व्यवहार आणि इतर व्यवसाय इंटरनेट अभावी बंद पडले. अमरावती दंगलीमध्ये काही मुस्लिम संघटनांबरोबरच राजकीय पक्षांची नावं देखील समोर आलेली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रझा अकादमीच्या व्यतिरिक्त भाजपा आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीमध्ये तोडफोड केली. महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं अहवालाची प्रत गृह विभागाला पाठवण्यात आलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं 30 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश देण्यात आले. शहरातील शांततेला आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये यासाठी असे आदेश देण्यात आल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवरती सांगली जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत. 20 नोव्हेंबरपर्यंत 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येणं त्याचबरोबर शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आलाय. मालेगाव दंगलीमध्ये 11,12,000 रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालंय. या दंगलीमधील नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केला. दंगलीमध्ये सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांचंही मोठं नुकसान झालंय. नाशिकच्या मालेगाव शहरामध्ये बंद पुकारणाऱ्या रझा अकादमी आता पोलिसांच्या रडारवरती आहे. स्थानिक पोलिसांनी मालेगावमधील लल्ले चौकातील कार्यालयावरती छापा मारत 2 तास झडाझडती घेतली. त्यामध्ये बंदचं आवाहन करणारी पत्रकं आणि दस्तऐवज जप्त केले. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करताना भाजपवरती निशाणा साधण्यात आलाय. अमरावतीमधल्या हिंसाचारावरून नकली हिंदुत्ववादी असा टोला सामनामधून लगावण्यात आला. सामनाच्या संपादकीयावरून भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेला उलट टोला लगावलाय. सध्याची शिवसेना हिंदूंचं रक्षण करण्यास सक्षम नाही काय असा सवाल देखील राम कदम यांनी केला. समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिक यांच्या विरोधामध्ये मानहानीचा दावा दाखल केलेला होता. आज नवाब मलिक यांनी हायकोर्टामध्ये अतिरिक्त प्रमाणपत्र दाखल केलंय. त्यामध्ये त्यांनी वानखेडे यांच्या जात आणि धर्माशी संबंधित कागदपत्रही जोडलेली आहेत. औरंगाबादमध्ये कोरोना रुग्ण मोकाट आणि बोगस रुग्ण रुग्णालयामध्ये असा धक्कादायक प्रकार उघड झालाय. त्यानंतर आता पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. या प्रकरणामध्ये 6 आरोपींच्या विरोधामध्ये पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे. कोल्हापूरमध्ये संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आज अनोख्या पद्धतीनं मागण्या सरकारसमोर मांडल्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. रक्तदान करून सरकार दरबारी एसटीच्या विलीनीकरणाची मागणी मांडण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ सरसावलेलं आहे. रोजंदारीवरती काम करणाऱ्या 300 ते 350 कामगारांना एसटी महामंडळानं सेवा समाप्तीची कारणं दाखवा नोटीस दाखवलेली आहे. या कामगारांनी 24 तासांमध्ये कामावरती हजर व्हावं, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल असं या नोटीशीमध्ये म्हटलंय. साताऱ्यामध्ये संपामध्ये सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकारानं मृत्यू झालेला आहे. वरिष्ठांकडून कामावरती येण्यासाठी फोन येत असल्यानं तणावामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आगारामधील एसटी कर्मचाऱ्यांनं आत्महत्येचा प्रयत्न केला. रात्री राहत्या घरी विषप्राशन करून विशाल अंबलकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावरती खामगाव सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे सरकारनं काही रक्कम शेतकऱ्यांना देऊ केली. मात्र याच मदतीवरती आता सायबर गुन्हेगारांची नजर आहे. मिळालेल्या मदतीची रक्कम वाढवून देतो असं आमिष दाखवत हे भामटे शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचं समोर आलंय. शिर्डीच्या साई मंदिरामध्ये दर्शनासाठी ऑफलाईन पास सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. त्यामुळे आजपासून रोज 10,000 भाविकांना ऑफलाईन पास मिळणार आहे. मुंबईमध्ये आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री
रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये चर्चगेट येथे सार्वजनिक रेल्वे तक्रार कार्यालय आणि इतर कामांचं उद्घाटन पार पडलं. आमंत्रण असूनही महाविकास आघाडीच्या मंत्री आणि नेते मंडळींनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 9वा स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनाच्या निमित्तानं मुंबई शिवाजी पार्कमध्ये आज स्मृतिस्थळावरती बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी बाळासाहेबांना वंदन केलं. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलंय. मुंबईमधल्या रिगल सिनेमाजवळच्या बाळासाहेबांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं. सोलापूरमध्ये शिवसेना आणि भाविसेच्या वतीनं बाळासाहेब ठाकरेंना रांगोळीच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली. 16x18 फूट आकाराची ही भव्य रांगोळी साकारण्यात आलेली आहे. या रांगोळी साकारण्यासाठी 40 तास लागले. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागपूरमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. असं असताना देखील स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर अन्नदाग आंदोलनाला बसलेले आहेत. कापूस आणि सोयाबीन प्रश्नी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केलंय. निर्बंध उठल्यानंतर वाढलेला कोरोना पुन्हा एकदा आटोक्यात आल्याचं समोर आलंय. मुंबईमध्ये आता कोरोना रुग्ण वाढीचा दुपटीचा कालावधी 2010 दिवसांवरती गेलाय. मुंबईमध्ये 15 ऑगस्ट पासून कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले होते. कोरोना लस निर्मिती करणाऱ्या परदेशी कंपन्यांचा नफा प्रतिसेकंदाला वाढतोय. फायझर, मॉडर्ना आणि बायोएनटेक या 3 कंपन्या प्रतिसेकंदाला $1,000 जास्त नफा कमवत आहेत. आफ्रिकन देशांमध्ये काम करणाऱ्या पीपल्स व्हॅक्सिन अलायन्स या संस्थेनं यासंदर्भातला अहवाल तयार केलाय. ठाणे आणि एमएमआर क्षेत्रामधील रस्ते वाहतुकीला गती देण्यासाठी ईस्टर्न फ्रीवेच्या ठाण्यापर्यंतच्या विस्ताराला मंजुरी मिळालेली आहे. एमएमआरडीएच्या संचालक मंडळानं आनंदनगर, साकेत, खारेगाव, एलिव्हेटेड रोड, साकेत गायमुख हा बायपास रस्ता या महत्वाच्या प्रकल्पांना आता मंजुरी दिली आहे. मुंबईमध्ये पश्चिम उपनगराची वाहतूक कोंडी आता फुटणार आहे. मालाड पूर्व जलाशय टेकडी ते कांदिवली लोखंडवाला संकुल या 1300 मीटर रस्त्याच्या मार्गामधला अडसर आता दूर झालाय. मुंबईमधील हवेचा निर्देशांक 269 वरती खाली आलेला आहे आणि त्यामुळे शहरातली हवा पुढचे 2 दिवसही प्रदूषित राहणार आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये कुलाबा, मालाड, माझगाव आणि बीकेसी इथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावलेला होता. 4 महिन्यांपासून बंद असलेली आंबा घाटातली अवजड वाहतूक सुरू झालेली आहे. आंबा घाटामधून 20 टनपर्यंतच्या अवजड वाहनांना वाहतूक करता येणार आहे. नंदुरबार बाजार समितीनं 17 आणि 18 नोव्हेंबर रोजी मिरची लिलाव बंद ठेवलेला आहे. हवामान खात्यानं अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज व्यक्त केलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी लाल मिरची विक्रीसाठी आणू नये असं आवाहन देखील बाजार समितीनं केलंय. राज्यामध्ये पोल्ट्री ब्रिडर्स असोसिएशनच्या विरोधामध्ये शेतकरी संघटना उभ्या ठाकल्या. सोयाबीनच्या दरामध्ये हस्तक्षेप करून ते 4,000 रुपयांपर्यंत ठेवावं अशी मागणी ऑल इंडिया पोल्ट्री ब्रिडर्स असोसिएशननं केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे केली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. नाशिकमध्ये मनसेनं शिवकालीन शस्त्रांच्या संग्रहालय परिसरामध्ये स्वच्छता करत आंदोलन केलं. नाशिकमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांचं महाराष्ट्रामधलं एकमेव शिवकालीन शस्त्रांचं संग्रहालय. या संग्रहालयाची मोठी प्रमाणावरती दुरावस्था झालेली आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप मनसेनं केलाय. साताऱ्यामधील पेढे व्यावसायिक प्रशांत मोदी यांना बॉम्बनं ओढवून देण्याची धमकी देण्यात आली. दिवाळीच्या कालावधीमध्ये प्रशांत मोदी यांच्याकडे आंतरराष्ट्रीय कॉलद्वारे 30 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. नांदेडमध्ये जमाव आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादाचा फायदा घेत 2 आरोपींनी पळ काढला ही अफवा आहे असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलंय. काल संध्याकाळी न्यायालयानं जामीन दिलेला आरोपी शिवाजीनगर पोलिसांना हवा होता. त्याचवेळी न्यायालय परिसरामध्ये जमाव आणि पोलिसांमध्ये वाद झाला ज्यामध्ये जमावानं पोलिसांच्या अंगावरती जाऊन धक्काबुक्की केल्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले होते. बुलडाणा जिल्ह्यामधल्या चिखली शहरामध्ये एका इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकत दुकान मालकाची हत्या केली. चिखलीमधल्या जयस्तंभ चौकामधल्या आनंद इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये रात्री 10च्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यामध्ये कमलेश पोपट या दुकान मालकाचा मृत्यू झालाय. कोल्हापूरमध्ये पन्हाळ्यावरील एका घराच्या अंगणामध्ये बिबट्या शिरला आणि या ठिकाणी श्वानाची शिकार करण्याचा बिबट्याचा बेत होता. मात्र घरातील नागरिकांनी आरडाओरडा केल्यानं या बिबट्यानं धूम ठोकली.
कोल्हापूरमध्ये आज बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. चालत्या ओमनी गाडीला टेमलाई मंदिराच्या जवळ आग लागली आणि गाडीनं पेट घेतला. कोल्हापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडीला लागलेली आग विझवली. सुदैवानं गाडीमधील सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर आले. सिंधुदुर्गमधल्या तिलारी कालव्याच्या जवळ दोन गव्यांची काल झुंज पाहायला मिळाली आणि या झुंजीनंतर दोन्ही गवे कालव्यामध्ये कोसळले. दोडामार्ग गोवा सीमेवरती इब्रामपूर इथे ही घटना घडली आहे. फरसाण उत्पादनासाठी देशभरामध्ये प्रसिद्ध असलेलं रतलाममध्ये लसीकरणासंदर्भामध्ये नामी शक्कल लढवण्यात आलेली आहे. लग्न सोहळ्यामध्ये येणाऱ्या पाहुण्यांनी जर लस घेतलेली नसेल तर त्यांना जेवण मिळणार नाही असं फलक लावण्यात आले. काँग्रेसचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी आज पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. देगलूरमधील विजयानंतर आमदार जितेश अंतापूरकर यांच्यासह अशोक चव्हाण दिल्लीमध्ये सोनिया गांधींना भेटलेले आहेत. सोनिया गांधींनी अंतापूरकर यांचं अभिनंदन केलंय. राहुल गांधींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. राफेल संदर्भातील टीकेवरून दाखल केलेली ही तक्रार रद्द करण्यासाठी राहुल गांधींनी याचिका केली. दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडला. गोव्यामधील भाजपचे नेते विश्वजीत राणे यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केलाय. त्यांच्या आप प्रवेशामुळे भाजपला एक मोठा धक्का मानला जातोय. आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीमध्ये विश्वजीत राणेंचा आप प्रवेश पार पडला. स्मार्टफोनवरती सर्वाधिक वेळ व्यतीत करण्याच्या बाबतीमध्ये भारत जगामध्ये चौथ्या क्रमांकावरती आहे. ऍप एनी या कंपनीच्या अहवालामधून ही माहिती समोर आली. भारतीय लोक दररोज सरासरी 4.8 तास मोबाईलवरती घालवतात असं या अहवालामधून समोर आलंय. या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण हे शुक्रवारी 19 नोव्हेंबरला होत आहे. तब्बल 580 वर्षांनंतर प्रदीर्घ चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण 3.5 तास दिसणार आहे. या ग्रहणाचा काळ सर्वाधिक असल्यानं खगोल तज्ञांमध्ये या ग्रहणाबाबत उत्सुकता आहे. अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यावरती पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. अनिकेतच्या पत्नीनं दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.